नाशिक देवळाली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे यांच्या कन्या तसेच दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या वतीने लिहिण्यात आलेला सरपंच सन्मान प्रबंध महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय भगतसिंगजी कोश्यारी यांना डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या वतीने राजभवन मुंबई येथे सादर करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रचित संविधान अंतर्गत सार्वभौमत्व हा भारत देशाच्या लोकशाहीचा मूळ गाभा आहे. यात गाव व ग्रामपंचायत यांचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे आणि त्याच मूलभूत हक्क प्रणाली अंतर्गत भारत देशातील कोणत्याही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य यांना अनन्य साधारण महत्व आहे. भारतीय संविधानांतर्गत अविभाज्य घटक असलेल्या ग्रामीण ग्रामपंचायतीचे महत्व सरपंच उपसरपंच यांना त्यांच्या हक्क व अधिकारापासून हेतू पुरस्कृत उपेक्षित ठेवण्यात येते आणि म्हणूनच ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच व त्यांचे हक्क अधिकार यांना प्रकाश झोतात आणण्याचे कार्य डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांनी केले आहे. त्यांचा सरपंच सन्मान हा विशेष प्रबंध महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय श्री भगतसिंगजी कोश्यारी यांनी उद्घाटित करून संमत केला आहे. यासाठी त्यांनी डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच युगप्रवर्तक विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखेच डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांचे लेखन व अभ्यासू नेतृत्व आहे. संगणक अभियंता असलेल्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टर सुवर्णा भिकचंद दोंदे यांचे ग्रामपंचायत सारख्या संवेदनशील विषयावरचे लिखाण म्हणजे तळागाळातील जनसामान्य जनतेचे अभिमानास्पद नेतृत्वच आहे असे गौरव उद्गार महाराष्ट्र राज्य महामहिम राज्यपाल यांच्या वतीने करण्यात आले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.